हेमाडपंतांचा प्रवास अध्याय 32 आपल्याला चालू करण्यापूर्वी आपल्याला हेमाडपंतांचा प्रवास बघायला हवा. त्याच्याशिवाय आपल्याला साई सच्चरित्र कळूच शकत नाही. हेमाडपंत कसे होते आणि शेवटी काय झाले. एक सामान्य भक्त म्हणून हेमाडपंत आपल्याला त्यांची एंट्री जी आहे साई सच्चरित्रामधली एक सामान्य भक्त म्हणून आपल्याला दाखवतात की मी कसा होतो. तर माझा मला सद्गुरु महिमा काहीही माहीत नव्हता. कुबुद्धी आणि कुतर्काने मी पूर्ण भरलेला होतो. माझ्याकडे वादावादीची बुद्धी होती. हे तीन ते सगळं सांगतात. तीन गोष्टी त्यांच्याकरता सांगतात. म्हणजेच मला पहिलं मान्य असायला हवं जेव्हा मी सद्गुरूंच्या दारामध्ये येतो तेव्हा मी कसा आहे हे पहिलं मला जाणून घ्यायला लागतं. माझ्यामध्ये शॉर्टकमिंग्स आहेत, माझ्यामध्ये कमतरता आहे हे मला पहिलं ॲक्सेप्ट असायला लागतं. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दीक्षित भेटतात हेमाडपंतांना, साईबाबांचा महिमा सांगतात, त्यांच्याकडनं कबूलही करून घेतात, जायचंही ठरतं, शिर्डीला जायचंही ठरतं. पण अचानक गोष्ट घडते, विकल्प निर्माण होतो मनामध्ये. हेमाडपंतांच्या मित्राचा मुलगा अचानक निवर्तवतो. अनेक उपाय केले जातात, देवदेवांना नवस केले जातात. त्या मित्राच्या गुरूंनाही तिथे आणून बसवलं जातं, तरीही मुलाचा मृत्यू होतो. आणि मग हेमाडपंतांना प्रश्न पडतो, गुरुची आवश्यकता काय. कर्मामध्ये माझ्या नशिबामध्ये जे आहे ते जर होणारच असेल तर गुरुची आवश्यकता काय. एक मोठा विकल्प येतो. दिवस जातात आणि मग पुन्हा त्यांच्याकडे नानासाहेब चांदोरकर येतात. नानासाहेब चांदोरकर पुन्हा त्यांना सांगतात की तुम्ही चला शिर्डीला. साईनाथांचा पुन्हा महिमा सांगितला जातो. हेमाडपंत प्रांजळपणे कबूल करतात की मनामध्ये त्यांचा विकल्प काय आला. त्याच्यावरती नानासाहेब चांदोरकर जे त्यांचे जवळचे मित्र आहेत त्यांना पुन्हा समजावून सांगतात आणि त्यांच्याकडनं प्रॉमिस घेतात की मी येईनच. हे प्रॉमिस घेऊन नानासाहेब चांदोरकर तिथे निघतात. इथे मला एक लक्षात यायला पाहिजे की हेमाडपंत स्वतःशी खूप प्रामाणिक आहेत. पहिल्यांदा असलेला कुतर्क त्यांच्यामधला ते स्वतःपाशी कबूल करतायत, ते त्यांच्या मित्रापाशी पण कबूल करतायत. मला माझ्यामधले शॉर्टकमिंग स्वतःलाही सांगता आले पाहिजेत आणि माझी जवळच्या माणसांकडे माझे कबूल करायचीही तयारी असायला हवी. इथे दुसरी गोष्ट मला दिसते की नानासाहेब चांदोरकरांसारख्या मित्रावर आणि काकासाहेब दीक्षितांसारख्या मित्रावरती हेमाडपंतांचा विश्वास आहे की जे दोघं साईनाथांच्याकडनं आलेले आहेत, साईनाथांच्या सान्निध्यामध्ये असलेले दोन जवळचे भक्त साईनाथांचे जेव्हा त्यांना सांगतायत अशा दोन भक्तांवरती हेमाडपंतांनी विश्वास ठेवलेला आहे. पुढे होतं काय, जायची वेळ येते, गाडी पकडायला जातात आणि यवनाचा अनुभव येतो की बाबा तू दादरला उतरू नकोस, बोरीबंदरला जा, गाडी तिथेच मिळेल, प्रचिती आली. साईनाथांवरती पण अजून विश्वास ठेवलेला नाही. साईनाथांकडनं आलेल्या भक्तावरती विश्वास ठेवला म्हटल्यानंतर प्रचिती आली. मला प्रत्येक गोष्ट त्याच्याकडनं यायची वेळ वाट बघता कामा नये. कुठेतरी मला पहिल्यांदा कोणावर तरी विश्वास ठेवायची माझी तयारी असायला हवी. प्रचिती येते. दुसऱ्या दिवशी हेमाडपंत जाऊन पोचतात, शिर्डीमध्ये पोचतात. सकाळची 9:10 वेळ आहे. तात्यासाहेब नूलकर सांगतात, जा धूळभेट घ्या, बाबा लेंडीबागेवरती निघालेले आहेत, आत्ताच धूळभेट घ्या. हेमाडपंत धूळभेट घेतात आणि त्या भेटीचं पूर्ण वर्णन आपल्या प्रत्येकाला माहिती असतं. छान, आपण सगळेजण ते वर्णन वाचतो. पंचशीलची परीक्षाही आपण त्या वर्णनावरती दिली. पण दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. म्हणजे हेमाडपंत म्हणतात की नानासाहेब चांदोरकरांनी जेवढं सांगितलं त्याच्यापेक्षा अधिकच काहीतरी मी बघितलं, अधिक काहीतरी मिळवलं आणि माझी नवी सुरुवात झाली. ह्या जन्मामधली माझी नवी सुरुवात झाली एका भेटीत. एका भेटीत हेमाडपंत ह्या स्टेजला जाऊन पोचतात आणि त्याच्यानंतर लगेच दुसरी ओवी येते, जैसे नि पावलो परमार्थाते. आपल्या प्रत्येकाला ही ओवी माहिती असते. हेमाडपंतांचा कृतज्ञताभाव, अत्यंत आवश्यक असलेला गुण.
हेमाडपंत कृतज्ञ आहेत, त्यांच्या मित्रांशी कृतज्ञ आहेत. या तिघाही मित्रांनी, तिघांनी ज्यांनी ज्यांनी त्यांना साईनाथांपर्यंत पोहोचवलं, त्या प्रत्येकाशी हेमाडपंत कृतज्ञ आहेत. आणि ही कृतज्ञताच आमच्याकडे नसते, आम्ही नेहमीच कृतज्ञ म्हणत जातो. जे जे लोक आम्हाला मदत करतात, त्या मदतीचे आम्ही ऋण फेडायच्याऐवजी आम्हाला कुठेतरी ती गोष्ट चटका लावून जाते की कोणीतरी माझ्यावरती उपकार केले. नाही, मला हा कृतज्ञता गुण हेमाडपंत एक एक स्टेज दाखवत आहेत की ते कुठल्या स्टेजमधनं गेले, ज्यांच्याकडे कुतर्क आहे असा एक सामान्य माणूस एकदम कृतज्ञतेच्या वरच्या पातळीला जाऊन पोहोचला. ही हेमाडपंतांची पहिली भेट. ही भेट होते नाही, त्या क्षणी विदिन नो टाईम वादावादीला सुरुवात आहे. त्याच दिवसामध्ये बाळासाहेब भाट्यांबरोबरची गोष्ट होते. हा एवढा अनुभव येऊन सुद्धा हेमाडपंत म्हणतायत की मला शंका आहे, गुरुची आवश्यकता काय आयुष्यामध्ये? उद्धरेद आत्मा आत्मानम, स्वतःचा उद्धार स्वतःच करायला हवा, गुरुची आवश्यकता नाही. ही वादावादी चालली आहे. ह्या वादावादीनंतर मंडळी सगळे द्वारकामाईमध्ये जात आहेत. वाड्यापासूनचं अंतर द्वारकामाईपर्यंत बरंच आहे. द्वारकामाईत गेल्या गेल्या साईनाथ विचारतायत काय वादावादी चालली होती वाड्यामध्ये. आणि हेमाडपंत हे नामकरण होतं. ह्या नामकरणाबद्दल हेमाडकरांना कुठेही आक्षेप नाही आहे. ते पहिली गोष्ट काय लक्षात घेतात, साईनाथांना हे कळलं कसं? एवढं अंतर आहे तरी साईनाथांना ही गोष्ट कळली, ही गोष्ट हेमाडपंत नोटीस करतायत. त्यांचं निरीक्षण तेवढं आहे. आणि मग हेमाडपंत नावाचं कंप्लीट माहिती येते की हेमाडपंत म्हणजे काय. म्हणजेच ह्याला दोन शक्यता मला गृहीत धरायला लागतात की एकतर हेमाडपंत कोण आहे हे ह्या हेमाडपंतांना माहिती आहे, म्हणजेच हा माणूस अत्यंत व्यासंगी आहे, किंवा ही ह्यांना माहिती नाही आणि ही त्यांनी शोधून काढली, म्हणजे ह्यांच्याकडे शोधवृत्ती आहे. की साईनाथांनी मला हेमाडपंत म्हटलं म्हणजे काहीतरी ह्याच्या मागे कारण आहे आणि हे त्यांनी शोधून काढलं. दोन्ही गोष्टींची मला माझ्या आयुष्यामध्ये आवश्यकता असते. मी ज्या ज्या कामामध्ये आहे त्या कामाशी संलग्न असलेल्या सगळ्या गोष्टींचा मला व्यासंग ठेवायलाच लागतो, मला तेवढा अभ्यास करायलाच लागतो. किंवा जर एखादी गोष्ट मला माहिती नसेल तर ही शोधवृत्ती माझ्या अंगी मला बाणवायलाच लागते. हेमाडपंत ह्या दोन गुणांची आवश्यकता त्यांच्याच उदाहरणावरनं घेऊन दाखवत आहेत मला. हेमाडपंत असेच होते असं माझं म्हणणं नाही, ते त्यांच्या उदाहरणावरनं आपल्याला दाखवत आहे. आणि मग म्हणतात ते वादावादी नाही बरी, नको कोणाची बरोबरी, नाही श्रद्धा आणि सबोरी, तिळमा परमार्थ तिळभर साधेना. पहिलीच ओळी येते हेमाडपंतांचा पहिला धडा की जर मला परमार्थामध्ये माझी प्रगती करायची असेल तर मला ही वादावादी तिळभर असून चालणार नाही, कारण त्याने तिळभरही परमार्थ मिळणार नाही, साधणार नाही. इथेच हेमाडपंतांनी ह्या गुरुच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतली. इथे त्यांनी ॲक्सेप्ट केलं माझ्यामधला हा अवगुण आहे, हा मला काढायला पाहिजे. ह्या गुण जर मी अवगुण माझ्याजवळ ठेवला तर माझी प्रगती नाही. इथेच त्यांनी पहिली ॲडमिशन घेतली, शाळा चालू झाली आणि अनेक गोष्टी घडत जातात. पुढची गोष्ट आहे ते दुसऱ्या अध्यायानंतर. ही दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये ही हेमाडपंतांची गोष्ट झाल्यानंतर एकदम 18-19 अध्यायामध्ये हेमाडपंत पुन्हा सांगतात की साठ्यांना गुरुचरित्राचा पाठ साईनाथ करायला सांगतात. अत्यंत विपन्न मनाच्या अवस्थेमध्ये साठे येऊन पोचलेले आहेत शिर्डीमध्ये. गुरुचरित्राचा पाठ करतात, साईनाथ दर्शन देतात. प्रश्न पडतो की पुन्हा गुरुचरित्राचा पाठ करायचा किंवा नाही, आणि गुरुचरित्राचा पाठ पुन्हा करायची आज्ञा होते. कुठेतरी हेमाडपंतांच्या मनामध्ये तुलना होते की 7 दिवसामध्ये साठ्यांना फळ मिळालं, माझी तर इतके वर्षाची सेवा आहे, मला काहीच फळ कसं नाही. तुलना, प्रत्येकाची रांग ह्या सद्गुरूकडे वेगळी, हे मी पण विसरलो होतो, हेही हेमाडपंत मला दाखवतात. ह्या स्टेजमधनं आपण प्रत्येक जण गेलेलो असतो, जातच असतो. कुठलीही गोष्ट साईनाथांपासून कधीच लपली नाही. आपण कुठेही असा काहीही करा,
प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत जाऊन पोचतेच आहे. आजही बापू आम्हाला सांगतो, कुठेही असा काही असा, पुढे फक्त ॲड करतो, कुठलं संकट असेल तर फक्त मला हाक मारा, मी येतोच आहे. एक पुढची पायरी आहे. साईनाथ ओळखतात की माझा भक्त कुठेतरी चुकीची गोष्ट करतोय, त्या क्षणी त्याला सांगतात जा आणि 15 रुपये दक्षिणा श्याम्याकडनं घेऊन ये आणि थोडा वेळ त्याच्याबरोबर बस गप्पा मार. हेमाडपंत जातात, कुठेतरी प्रश्न आहे की मला अनुग्रह अजून नाही, त्याला अनुग्रह लवकर मिळाला. श्यामाकडे जातात, निरोप सांगतात, 15 रुपये मागितलेत. श्यामराव सांगतात, माझे 15 नमस्कार सांगा. हेमाडपंत सांगतात, मला तुमच्याशी गप्पा मारायला सांगितलेत. गप्पा गोष्टी चालू होतात आणि अचानक श्यामाच्या तोंडनं वाक्य येतं की भक्तिप्रेम कळसास चढवल्यानंतरच साईनाथ अनुभव देतात, अनुग्रह देतात. कुठेतरी पटकन हेमाडपंतांना लिंक लागते की हे अनुग्रहाशी संबंधित काहीतरी आहे. त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट घडते. जोवर श्यामाचं सगळं, श्यामरावांचं सगळं आटपून होत नाही, तोवर शेजारीच ठेवलेली नाथ भागवताची पोथी हेमाडपंत उचलतात, वाचायला सुरुवात